महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळ खंडोबा, वीज बिल, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असं कर्तृत्व नसलेले महाविकास आघाडी सरकार नशिबी येणं हे महाराष्ट्राच्या जनतेचं मोठं दुर्दैव आहे असं प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे आणि आमदार महेश बालदी यांनी सोमवारी पनवेल इथं केलं. भारतीय जनता पार्टीतर्फे शहरातील मार्केट यार्डमधील श्री रामजी ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही आमदारांनी महाविकास आघाडीनं जनतेचे केलेल्या बिकट अवस्थेचे पाढे वाचले. 365 दिवसात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं असून जे काही निर्णय घेतले ते केवळ स्वार्थापोटी निर्णय घेतले असून फक्त 6 महिन्यात बदल्यांचे ऑर्डर आणि त्याचे टेंडर करण्याचं काम करून बदल्यांच्या मालिकेत भ्रष्टाचार महाविकास आघाडीनं केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमूल, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन उपस्थित होते. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमाने या सरकारचे जे 365 दिवस पूर्ण झाले याच्यामध्ये महाराष्ट्राला अधोगतीच्या दिशेने नेण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे या सरकारच्या शासनकाळामध्ये आपण बघतोय की बदल्यांचे एजंट्सचा सुसळा हा मंत्रालयामध्ये सुरू आहे आणि बदल्यांच्या माध्यमाने फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या सरकारच्या माध्यमाने सुरू आहे. त्याचबरोबर कुठल्याही निर्णयावर ठाम नाही, आपसामध्ये कुठेही समन्वय नाही हेही लोकांना दिसले. MSEB बिलांच्या संदर्भात सवलत दिली जाईल असं या खात्यातले मंत्री नितीन राऊत म्हटले. त्याच्यानंतर अनिल परब जे यांचे एक सहकारी आमदार मंत्री आहेत त्यांनीही या संदर्भातली घोषणा केली. पण आज आपण बघतोय की या संदर्भातलं मंत्र्यांनीच परत एकदा घोषणा केली की आम्हाला कुठलीही सवलत देता येणार नाही. त्याला अशोकजी चव्हाण असं म्हणतात की यांचा अभ्यास नव्हता किंवा या संदर्भातली त्यांच्याकडनं योग्य ती माहिती दिली गेली नव्हती. पण जर लोकांच्या भावनांशी आपण खेळणार असाल तर निश्चितपणे लोकांच्या भावनेचा उद्रेक आणि स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टी या संदर्भातली एक कठीण या काळामध्ये लोकांबरोबर ताकदीने आहे आणि भारतीय जनता पार्टी या संदर्भातला आवाज हा नेहमी उठवत राहील. मराठा आरक्षणासंदर्भात आपण बघितलं की वारंवार ज्यावेळेस कोर्टामध्ये या संदर्भातली भूमिका मांडायची होती या शासनाने या संदर्भातली भूमिका मांडण्यामध्ये दिरंगाई मुद्दाम केलेली आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळामध्ये मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकेल या संदर्भातली भूमिका घेतली गेली होती आणि त्या दृष्टिकोनाने कामही झालं होतं. पण आज मराठा आरक्षणासंदर्भात याच सरकारला मराठा आरक्षण नको म्हणून मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करते आणि त्याचबरोबर OBC समाज आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावण्याचं पाप या सरकारमधलेच मंत्री आणि आमदार करत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.